नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नववी गणित भाग दोन सशर्त विधाने आणि व्यत्यास या संबंधीचा आपण अभ्यास करणार आहोत. सशर्त विधाने म्हणजे काय आणि व्यत्यास म्हणजे काय याचा आपण अभ्यास करणार. जरी असे समजून घेण्यासाठी तुम्ही माझे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जर आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेले आहेत त्यांचे धन्यवाद. आपण आता पाहूया सशर्त विधाने म्हणजे काय. अगोदर विधान म्हणजे आपण एखादं बोललेलं वाक्य, एखादं सांगितलेलं वाक्य म्हणजे विधान. आता त्या विधानाला जर सशर्त विधान म्हणायचं असेल तर असं विधान की त्या विधानामध्ये जर आणि तर वापरलेलं आहे अशा विधानाला सशर्त विधान असं म्हटलं जातं. जी विधाने जर आणि तरच्या रूपात लिहिता येतात त्यांना सशर्त विधाने असे म्हणतात. सशर्त विधानामधील जर ने सुरू होणाऱ्या विधानास पूर्वांग किंवा पूर्वार्ध असं म्हटलं जातं आणि तर ने सुरू होणाऱ्या विधानास उत्तरार्ध किंवा उत्तरांग असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आता एक विधान घेऊया आपण. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. एक साधं विधान आहे, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. आता या विधानाला आपण सशर्त विधान स्वरूपात लिहूया. कसं लिहिता येईल पहा. सशर्त विधान स्वरूपात जर दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल, जर दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. आपण या वाक्याला कसं लिहिलंय, प्रश्न कसा, विधान कसं होतं, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. त्याच्यात आपण जर आणि तर लिहिलं म्हणजे ते झालं सशर्त विधान. आता जर आणि तर कशा पद्धतीने याच्यामध्ये वापरलेला आहे पहा. जर दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात अशा विधानाला सशर्त विधान असं म्हटलं जातं. जरपासून सुरू झालेलं वाक्य तरच्या अगोदरपर्यंत हे झालं पूर्वार्ध किंवा पूर्वांग आणि तरपासून पुढचं वाक्य शेवटपर्यंत ते होईल उत्तरार्ध किंवा उत्तरांग. आपण व्यत्यास म्हणजे काय आहे ते पाहूया. आता एखादे सशर्त विधान दिले असेल तर त्यामधील पूर्वार्ध व उत्तरार्ध यांची आदला बदल करून मिळणारे विधान म्हणजे सशर्त विधानाचा व्यत्यास म्हटलं जातं. आपण आत्ता घेतलेलंच उदाहरण पाहूया. आत्ता घेतलेलं उदाहरण होतं आपलं, जर दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. याचा व्यत्यास करूया आपण. जर आता मी तरच्या पुढचं अगोदर घेतोय, जर एखाद्या चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतील तर तो समभुज चौकोन असतो. हे दोन्ही विधानं सत्य आहेत. मूळ विधान होतं आपलं, जर एखादा चौकोन समभुज चौकोन असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. त्याचा व्यत्यास कसा केला आपण, जर दिलेला चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतील तर तो समभुज चौकोन असतो. हे दोन्ही सत्य उदाहरण आहेत. आता आणखी एखादं विधान बघूया आपण. जर एखादी संख्या मूळ संख्या असेल तर ती सम किंवा विषम असते. विधान काय, सशर्त विधान आहे.
जर एखादी संख्या मूळ संख्या असेल तर ती सम किंवा विषम असते, हे विधान सत्य आहे, कारण दोन ही मूळ संख्या आहे, सम आहे, आणि बाकी इतर सर्व मूळ संख्या या विषम आहेत. म्हणजे हे सशर्त विधान जे आहे ते सत्य आहे. आता या सशर्त विधानाचा व्यत्यास पहा. या सशर्त विधानाचा व्यत्यास पाहूया आपण. जर एखादी संख्या सम किंवा विषम असेल, जर एखादी संख्या सम किंवा विषम असेल तर ती मूळ संख्या असते. आता या दोन्ही वाक्यामध्ये सत्य किंवा असत्य पहा. या उदाहरणात मूळ विधान सत्य आहे पण व्यत्यास असत्य आहे, कारण सम आणि विषम असलेली संख्या मूळ असतेच असं नाही. आता चार ही सम आहे पण मूळ नाही, नऊ ही विषम आहे पण मूळ नाही. म्हणून या उदाहरणामध्ये सशर्त विधान सत्य आहे परंतु व्यत्यास असत्य आहे. पण जे समभुज चौकोनाचं उदाहरण घेतलं होतं आपण, त्याच्यात सशर्त विधान पण सत्य आहे आणि त्याचा व्यत्यास पण सत्य आहे. आता यानंतर आपण सिद्धता म्हणजे काय हे अभ्यास करूया. आता आपण या अगोदर कोन, त्रिकोण, चौकोन या आकृत्यांचा आपण या आकृत्यांच्या अनेक गुणधर्मांचा आपण अभ्यास केलेला आहे अगोदर. हे गुणधर्म आपण प्रायोगिक पद्धतीनं सुद्धा शिकलेले आहेत. आता या वर्गामध्ये आपण भूमिती या विषयाकडे थोडंसं वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. आजपर्यंत आपण गणित या विषयामध्येच भूमितीचे काही धडे आपण अभ्यासलेले आहेत. आता नवव्या वर्गापासून आपल्याला भूमिती हा विषय वेगळा झालेला आहे. बीजगणित आणि भूमिती असे दोन भाग आपल्याला झालेले आहेत. आता याला बीजगणिताला गणित भाग एक असं नाव दिलेलं आहे आणि भूमिती याला गणित भाग दोन अशा पद्धतीनं त्याला नावं दिलेली आहेत पेपरला. आता मग या वर्गामध्ये आपण भूमिती हा विषय कडे भूमिती या विषयाकडे थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. या दृष्टिकोनाचे श्रेय इसवी सनापूर्वी तिसऱ्या शतकात होऊन गेलेल्या ग्रीक गणिती युक्लिड यांच्याकडे जाते, युक्लिड या शास्त्रज्ञाकडे जाते. युक्लिडनं ही सर्व भूमितीची व्यवस्थित मांडणी केलेली आहे. म्हणून बरेच वेळेस आपल्या या भूमितीला युक्लिडची भूमिती असं सुद्धा म्हटलं जातं. भूमितीमध्ये युक्लिडनं असं दाखवलेलं आहे की काही स्वयंसिद्ध ते स्वतःच सिद्ध असल्यासारखे व सर्वमान्य विधाने आहेत त्यांना गृहीतके असे म्हणतात. तर त्यांच्या आधारावर तर्कशुद्ध मांडणीने नवीन गुणधर्म सिद्ध करता येतात. या गृहीतकाच्या आधारावर नवीन गुणधर्म सिद्ध करता येतात त्यांना प्रमेय असं म्हणतात. इंग्रजीमध्ये थेरम असं म्हटलं जातं की जे गुणधर्माच्या आधारावर तर्कशुद्ध मांडणी करून सोडवता येतात त्यांना प्रमेय किंवा थेरम असं म्हटलं जातं. तर युक्लिड यांनी मांडलेल्या गृहीतकापैकी काही गृहीतकं आपण आता पाहूया. त्यातलं पहिलं गृहीतक आहे एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा असतात. समजा हा एक बिंदू घेतलेला आहे, या बिंदूला आपण ए नाव देऊया आणि या बिंदूमधून असंख्य रेषा काढता येतात असं पहिलं गृहीतक आहे. हे या पद्धतीने आपल्याला काढता येतील. हे या पद्धतीने आपल्याला एकाच बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा काढता येतात. Thank you.
ये या बिंदू मधून रेषा यल, रेषा यम, रेषा यन, रेषा पी, रेषा क्यू आणि रेषा आर, आपण एवढ्या रेषा काढून दाखवल्यात. असंख्य काढता येतात. आणखी रेषा आहे ज्या एकाच बिंदूमधून आपल्याला काढता येतील, असं हे पहिलं गृहितक आहे. तर युक्लिड यांनी सांगितलेलं दुसरं गृहितक, दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. आता हे दोन बिंदू घेतले आपण इथं ए आणि बी. या दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. रेषा ए बी ही एकच रेषा जाते या दोन बिंदूमधून, बिंदू ए व बिंदू बी मधून. एक आणि एकच असा अर्थ होतो की ए आणि बी मधून जाणारी एक रेषा आहे. आणि एकचा अर्थ होतो ए आणि बी बिंदूमधून जाणारी ही एकटीच रेषा आहे. ही एकच आहे म्हणजे दुसरी नाही. पहिला अर्थ काय होतो, एक रेषा आहे म्हणजे जाणारी एक रेषा आहे, आणि एकच आहे म्हणजे तिच्या व्यतिरिक्त दुसरी नाही, असा अर्थ इथं एक आणि एकचा होतो. म्हणून इथं शब्द एक आणि एकच वापरलेला आहे. तिसरं गृहितक बघूया आपण. कोणताही बिंदू केंद्र मानून दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळ काढता येते. कोणताही एक बिंदू घ्या, त्याला केंद्र माना आणि दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ काढा. आपण काढून पाहूया. समजा हा बिंदू आहे ओ. आता आपल्याला म्हटलं की 2 सेंटीमीटर त्रिज्या घ्या आणि वर्तुळ काढा. आपण या कंपासमध्ये समजा 2 सेंटीमीटर मी त्रिज्या घेतलेली आहे, तर आपण ओ या बिंदूला केंद्र मानून आपल्याला वर्तुळ काढायचं. हे या पद्धतीनं आपल्याला कुठेही बिंदू घेता येतो आणि दिलेल्या त्रिज्याचं वर्तुळ काढता येतं. जर मी आता समजा हा बिंदू इथं एक घेतला दुसऱ्या ठिकाणी आणि दुसरं वर्तुळ जर मी काढलं इथं, काढता येतं आपल्याला. या पद्धतीनं आपल्याला कोणत्याही ठिकाणी एक बिंदू घेऊन त्याला केंद्र मानून दिलेल्या त्रिज्याचं वर्तुळ काढता येते. आता चौथा गुणधर्म पहा. सर्व काटकोन परस्परांशी एकरूप असतात. प्रत्येक काटकोन, आपण कुठलाही दोन तीन काटकोन जर काढले, ते सर्व एकमेकांशी एकरूप असतात. म्हणजेच कोण ए बी सी एकरूप, कोण पी क्यू आर. कारण सर्व काटकोन परस्परांशी एकरूप असतात, कारण प्रत्येकाचं काटकोन म्हणजे त्याचं माप, मेजर माप आहे 90 अंश. मग मेजरमेंट सारखा असेल तर ते दोन कोण एकरूप असतात. म्हणून ह्या सर्व काटकोनाचं मेजरमेंट 90 अंश असतं, म्हणून ते काटकोन परस्परांशी एकरूप असतात. पाचवं गृहितक आहे. दोन रेषा व त्यांची छेदिका काढली असता एकाच बाजूला तयार झाले आंतरकोनांच्या मापांची बेरीज 2 काटकोनापेक्षा कमी असेल तर त्या रेषा त्याच दिशेने वाढविल्यास एकमेकींना छेदतात. बघूया आपण. समजा या 2 रेषा आहेत या 2 रेषाची एक छेदिका जर काढली आता इथं रेषा पी व रेषा क्यू यांची रेषा येईल ही
छेदिका आहे. आता इथं काढलेले आपण इथं या रेषा याला इथं एक्स मध्ये आणि रेषा क्यूला इथं वाय मध्ये छेदते. तर इथं समजा ह्या एका बाजूला ज्या एकाच बाजूला तयार झालेले आंतरकोन आहेत कोण एक्स आणि कोण वाय. तर हे जर ह्या दोन्हींची बेरीज जर काटकोनापेक्षा कमी असेल म्हणजे 90° कमी असेल म्हणजेच एक्स प्लस वाय लेस दॅन 90°. एक्स प्लस वाय हे लहान आहे 90°, तर याच रेषा जर आपण समजा पुढं वाढवल्या तर एकमेकींना छेदतात. म्हणजे या पद्धतीनं ह्या पुढं जाऊन छेदतात असं हे पाच गृहितक इथं आपल्याला दिलेले आहेत. आता यापुढे एखाद्या गुणधर्माची तर्कशुद्ध सिद्धता देता येत असेल तर तो गुणधर्म सत्य मानला जातो. एखाद्या गुणधर्माची तर्कशुद्ध सिद्धता देता येत असेल तर तो गुणधर्म सत्य मानला जातो. त्यासाठी केलेल्या तर्कशुद्ध मांडणीला त्या गुणधर्माची म्हणजेच त्या प्रमेयाची सिद्धता म्हणतात. म्हणजे एखादा गुणधर्म असेल तो व्यवस्थित आपण तर्कशुद्ध मांडणीनं तो सोडवला असेल तर त्याला सिद्धता म्हटलं जातं. एखादे सशर्त विधान सत्य आहे असे आपल्याला सिद्ध करायचे असते तेव्हा त्यातील पूर्वार्धाला त्या सशर्त विधानामधील जो पूर्वार्ध असतो त्याला पक्ष म्हटलं जातं आणि जो उत्तरार्ध असतो त्यास साध्य म्हटलं जातं. आणि सिद्धतेचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन प्रकार आहेत. सिद्धता लिहिण्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन प्रकार आहेत. की जी प्रत्यक्ष सिद्धता म्हणजे आपण सिद्धता लिहायला सुरुवात करतो आणि शेवटी आपलं साध्य येतं ह्याला प्रत्यक्ष सिद्धता म्हटलं जातं. अप्रत्यक्ष सिद्धता म्हणजे काय ते पाहूया आपण. या पद्धतीत सुरुवातीस साध्य असत्य आहे असे गृहीत धरतात. जे आपल्याला साध्य काढायचं आहे तेच असत्य आहे असं गृहीत धरायचं. त्या आधारे केवळ तर्काच्या आणि आधी मान्य झालेल्या सत्यांच्या आधारे पायरी पायरीने एका निष्कर्षापर्यंत पोहोचतात. हा निष्कर्ष माहीत असलेल्या सत्य गुणधर्माशी किंवा पक्षाशी विसंगत आहे असं म्हटलं जातं. विसंगत असतो त्यामुळे साध्य असत्य आहे हे मानणे चुकीचे आहे असा निष्कर्ष काढावा लागतो. म्हणजेच साध्य आहे ते स्वीकारले जाते यालाच अप्रत्यक्ष सिद्धता असं म्हटलं जातं. एक प्रत्यक्ष सिद्धतेचं उदाहरण आपण पाहूया. प्रमेय: जर दोन रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे विरुद्ध कोन एकरूप असतात. मीन्स अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट. इथं आपण दोन रेषा घेतल्या, रेषा ए बी आणि रेषा सी डी. आपल्याला प्रमेयमध्ये दिलेल्या माहितीनुसार आपल्याला त्याची आकृती काढावी लागती. त्यांनी काय म्हटलेल्या, दोन रेषा एकमेकींना छेदल्यास. म्हणून मी इथं दोन रेषा एकमेकींना छेदलेल्या काढल्यात ओ बिंदूमध्ये. रेषा ए बी व रेषा सी डी परस्परांना ओ बिंदूमध्ये छेदतात. छेदल्यास होणाऱ्या विरुद्ध कोनांच्या जोड्या एकरूप असतात. इथं दोन विरुद्ध कोनांच्या जोड्या झाल्यात. पहिली जोडी आहे कोन ए ओ सी व कोन बी ओ डी. हा कोन आणि हा कोन ही जोडी एकमेकांशी एकरूप असते. दुसरी जोडी आहे कोन ए ओ डी आणि कोन बी ओ सी ही जोडी परस्परांशी एकरूप आहे. आता प्रमेय सोडवायचा म्हटलं की त्याच्यात जरपासून
चा भाग हा पूर्वार्ध असतो त्यालाच पक्ष असं म्हटलं जातं. तो पक्ष म्हणून लिहायचंय आपण इथं दिलेलं आहे की दोन रेषा एकमेकींना छेदल्यास हा पक्ष आहे. मग ते कसं लिहायचंय, आपण काढलेल्या रेषा रेषा ए बी आणि रेषा सी डी परस्परांना ओ बिंदू छेदतात आणि ए डॅश ओ डॅश बी म्हणजे ए ओ बी हे तिन्ही बिंदू एक रेषीय आहेत. व सी ओ डी म्हणजे सी ओ आणि डी हे तिन्ही बिंदू एक रेषीय आहेत. इट मीन्स ए ओ बी अँड सी ओ डी आर कोलिनियर पॉइंट्स. आता तरच्या पुढचा भाग हा साध्य असतो. छेदल्यास होणाऱ्या विरुद्ध कोणांच्या जोड्या एकरूप असतात. मग विरुद्ध कोणाच्या जोड्या कोणत्या झाल्या, कोण ए ओ सी एकरूप कोण बी ओ डी व कोण ए ओ डी एकरूप कोण बी ओ सी, हे दोन ही एक जोडी आणि ही दुसरी जोडी कॉन्ग्रंट असेल. आता याची आपल्याला सिद्धता लिहायची. सिद्ध आता पहा कोण हे कोण पहा, कोण ए ओ सी आणि कोण बी ओ सी हा कोण आणि हा कोण, हे दोन कोण रेषीय जोडीतील कोण आहेत म्हणजेच अँगल सीन अ लिनियर पेअर. रेषीय जोडीतील कोण आहेत हे कोण आणि हे कोण. मग रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180° असते. लिनियर पेअर्समध्ये जे दोन अँगल असतील त्यांचं ॲडिशन 180° असतं. म्हणजेच कोण ए ओ सी प्लस कोण बी ओ सी इज इक्वल टू 180° बरोबर 180°, कारण रेषीय जोडीतील कोण रेषीय जोडीतील कोण म्हणजेच अँगल सी ना लिनियर पेअर. आता हे पहा हे कोण आणि हे कोण, इथं पण एक सरळ रेषा आहे म्हणजे कोण बी ओ सी आणि कोण बी ओ डी हे सुद्धा रेषीय जोडीतील कोण आहेत. कोण बी ओ सी प्लस कोण बी ओ डी बरोबर 180°, याचंही कारण तेच आहे रेषीय जोडीतील कोण, हेच कारण येणार इथं. याला आपण एक नंबर देऊया आणि याला दोन नंबर देऊया. आता समीकरण एक आणि समीकरण दोनची उजवी बाजू सारखी आहे म्हणजे डावी बाजू पण सारखी होणार. म्हणजेच काय होणार, कोण ए ओ सी अधिक कोण बी ओ सी बरोबर कोण बी ओ सी अधिक कोण बी ओ डी एक व दोन वरून. आता बरोबरच्या डाव्या बाजूला कोण बी ओ सी आहे आणि उजव्या बाजूला पण कोण बी ओ सी आहे, म्हणून हे दोन कॅन्सल होतील. शिल्लक राहील कोण ए ओ सी बरोबर कोण बी ओ डी, म्हणजेच म्हणून कोण ए ओ सी एकरूप कोण बी ओ डी म्हणजे हे दोन कोण एकरूप होते. म्हणजे आपण ही एक जोडी एकरूप दाखवली, कोण ए ओ सी व कोण बी ओ डी. याचप्रमाणे आपल्याला दुसरी जोडी सिद्ध करता येते. त्याचप्रमाणे कोण ए ओ डी एकरूप कोण बी ओ सी. तर आपण एक अप्रत्यक्ष सिद्धतेचं उदाहरण पाहूया. विधान आहे दोनपेक्षा मोठी असणारी मूळ संख्या विषम असते. दोनपेक्षा मोठी असणारी मूळ संख्या विषम असते. बघा विधान आहे तर पक्ष पी ही दोनपेक्षा मोठी मूळ संख्या आहे. पक्ष काय आहे, पी ही दोनपेक्षा मोठी मूळ संख्या आहे. म्हणजेच तर पीचे एक व पी हे दोनच विभाजक आहेत, कारण प्रत्येक मूळ संख्येला दोन विभाजक असतात. पहिला अवयव म्हणजे
एक आणि दुसरा ती स्वतःच संख्या असते. म्हणून पी ही दोनपेक्षा मोठी मूळ संख्या असेल तर पीचं एक आणि पी ही दोन विभाजक आहेत. साध्य पी ही विषम संख्या आहे. म्हणजे इथं काय म्हटलं, दोनपेक्षा मोठी मूळ संख्या असेल तर ती विषम आहे, म्हणजेच पी ही विषम संख्या आहे. सिद्धता, आता पी ही संख्या विषम नाही असे मानू. अप्रत्यक्ष सिद्धतेचा नियमच आहे की जे साध्य आहे ते असत्य मानायचं. मग तसंच लिहिलं आपण इथं, पी ही संख्या विषम नाही असे मानू, म्हणजे पी ही समसंख्या आहे. आता विषम नाही म्हणजे संख्या दोनच प्रकारच्या येतात, सम किंवा विषम. विषम नाही म्हणजेच पी ही समसंख्या आहे. आता म्हणून दोन हा पीचा विभाजक आहे, समीकरण नंबर एक. आता प्रत्येक समसंख्येला दोनने भाग जातो म्हणजेच पी सम आहे, म्हणजे दोन हा पीचा विभाजक आहे नंबर एक. पण पी ही दोनपेक्षा मोठी मूळ संख्या आहे, परंतु आपल्याला पक्षानं काय दिलेलं आहे, पी ही दोनपेक्षा मोठी मूळ संख्या आहे कारण पक्ष. म्हणून पी चे एक व पी हे दोनच विभाजक आहेत कारण पक्षाने काय दिलेलं आहे, पक्ष काय म्हणतो की पी ही दोनपेक्षा मोठी मूळ संख्या आहे. मूळ संख्या आहे म्हणजे त्याचे दोन विभाजक असतात, पहिला विभाजक एक आणि दुसरा विभाजक ती स्वतःच संख्या. म्हणजे दोन मूळ, समजा पाच मूळ संख्या असेल तर पाचचा एक हा एक विभाजक आहे आणि पाच हा दुसरा विभाजक आहे. तसं पी ही दोनपेक्षा मोठी मूळ संख्या आहे म्हणजे पीचे एक व पी हे दोनच विभाजक आहेत, समीकरण नंबर दोन. आता विधान एक व विधान दोन वरून पक्षाशी विसंगती येते. आता विधान एक काय आहे, दोन हा पीचा विभाजक आहे. विधान एक काय सिद्ध केलं आपण, दोन हा पीचा विभाजक आहे. आणि विधान दोन काय म्हणतो, पीचा एक व दोन हे दोनच विभाजक आहेत. म्हणजे एक आणि दोनचा विचार केला तर पीचे किती विभाजक होत आहेत, तीन होत आहेत. एक पी आणि दोन, एक पी आणि दोन हे तीन विभाजक होत आहेत. पण पक्ष काय म्हणतो की ती मूळ आहे, म्हणजे दोनच विभाजक आहेत. म्हणजे पक्ष आणि आपलं गृहित ही विसंगती येते, एक आणि दोन वरून पक्षाशी विसंगती येते. म्हणून मानलेले विधान चूक आहे. आपण विधान काय मानलं होतं, पी ही संख्या विषम नाही हे गृहीत धरलं होतं आपण. म्हणून मानलेले विधान चूक आहे, म्हणजेच पी ही दोनपेक्षा मोठी मूळ संख्या असेल तर ती संख्या विषम आहे हे सिद्ध होते. आता आपण सराव संच 1.3 सोडवूया. प्रश्न पहिला, खालील विधाने जर तर रूपात लिहा. म्हणजे सशर्त विधानाच्या स्वरूपात आपल्याला लिहायचं आहे दिलेलं विधान. नंबर एक, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. विधान आहे, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. ह्याला सशर्तमध्ये लिहायचे, जर आणि तर या विधानामध्ये आपल्याला लिहायचे. बघा, जर दिलेला चौकोन समांतरभुज चौकोन असेल तर त्याचे सम्मुख कोन एकरूप असतात. जर दिलेला चौकोन समांतरभुज चौकोन असेल तर त्याचे सम्मुख कोन एकरूप असतात. या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. दुसरं विधान पहा, आयताचे कर्ण एकरूप असतात. बघा, विधान आहे, आयताचे कर्ण एकरूप असतात. याच्यामध्ये आपल्याला जर आणि तर ऍड करायचं आहे. जर दिलेला चौकोन आयत असेल
तर त्याचे कर्ण एकरूप असतात. जर दिलेला चौकोन आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. तिसरं उदाहरण पहा. समद्विभुज त्रिकोणात शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो. विधान आहे, समद्विभुज त्रिकोणात शिरोबिंदू व पाया यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो. जर एखादा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण असेल तर त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू व त्याच्या पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो. दुसरा प्रश्न पाहूया आपण. पुढील विधानांचे व्यत्यास लिहा, म्हणजे दिलेलं विधान उलट लिहायचं आहे त्यालाच व्यत्यास म्हणतात. नंबर एक, दोन समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. विधान आहे, दोन समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. याचा व्यत्यास लिहायचा आहे आता आपल्याला. तर दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या व्युत्क्रम कोनांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा परस्परांना समांतर असतात. पा कसं लिहिलंय, व्युत्क्रम कोनाची जोडी एकरूप आहे हे आपण अगोदर घेतलंय आणि रेषा समांतर असतात हे शेवटी घेतलंय. जर दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या व्युत्क्रम कोनाची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा परस्परांना समांतर असतात. दुसरं उदाहरण घेऊया आपण. दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या आंतर कोनांची एक जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात. आता याचा व्यत्यास. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे आंतरकोन पूरक असतात, हा त्याचा व्यत्यास आहे. नंबर तीन, आयताचे कर्ण एकरूप असतात, याचा व्यत्यास लिहायचा आपल्याला. जर एखाद्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो आयत असतो. जर दिलेल्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो आयत असतो. धन्यवाद.